जय जयाजी नागभूषणा, दया सागरा अनंग दहना, जय जयाजी चंद्रभूषणा, जय जयाजी पशुपति, मल्ल दैत्य निहंता, दैत्य समूह दलन करता, चरण कमल सूर पूजिता, सर्व ऐश्वर्य पावती, ऐसा तू कृपा सागर, नमस्कार करीतो वारंवार, मदन दहन उमावर, प्रणिपात असो तू भासी। नारायण नारायण, श्री खंडेरायांनी आता हे युद्ध होणार अशी घोषणा केली। सर्व सृष्टी आता वाट पाहत होती। तिकडे मल्लासुराने देखील घोषणा करायचे ठरवले। आता हे युद्ध अटळ होते। मल्लराज, तू निर्णय घेतलायस, परंतु यानंतर भविष्यात जे घडेल त्याला तू सामोरा जाणार आहेस, त्याचे दायित्व केवळ तुझ्यावर असणार आहे। होय, आणि ते मी स्वीकारलं आहे। ज्यासाठी मी माझे आयुष्य वाहिले ते आता साध्य होईल असं दिसत नाही, कारण शिवाने जे मार्तंड भैरवाचे रूप घेतले आहे ते दैत्यांचा समूळ नाश करणार यात शंकाच नाही। ह्यानंतर दैत्यांचं कल्याण संभव नाही। आचार्य, आचार्य आजवर आपण आमच्या सोबत होतात आणि आता आपल्या सहाय्याची, आपल्या मार्गदर्शनाची गरज असताना आपण जात आहात, कारण आता इथे आमच्या असण्याला काही प्रयोजनच उरलेले नाही। यापुढे मी मार्तंड भैरवाचे स्मरण करीन आणि दैत्यांना पाताळात तरी स्थान मिळावे यासाठी प्रार्थना करेन। आचार्य, आजवर तुमच्या विषयी माझ्या मनामध्ये खूप आदर होता, पण आपण त्या शिवामुळे इतके भयग्रस्त झाला आहात हे पाहून आता तो आदर कमी झाला आहे आणि हे आपल्याला शोभत नाही। आणि एक सांगतो, त्या खंडोबाचा जेव्हा संपूर्ण पराभव करीन त्यानंतर जो उत्सव होईल त्याचं निमंत्रण मी तुम्हाला आधीच देऊन ठेवतो, त्याला यायला विसरू नका। माझी एक इच्छा आहे, ती पूर्ण करा। सांग। माझ्या पुत्रांना या युद्धात ओढू नका। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला, तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन। काय झालं, काय
आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे, या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटलं काय तिका? मला माहिती आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवताय लग्नाचा पार? बघूया.